स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील चर्मकार समाजाच्या ऐतिहासिक डिकमलचं सुशोभीकरण करण्यात येईल अशी ग्वाही महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील पंचकट्टा येथील चर्मकार समाजाच्या डिकमलची महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते पूजा करून दीप प्रज्वलित करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महापौर बनशेट्टी म्हणाल्या की स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ऐतिहासिक डिकमल चांगल्या पद्धतीनं सुशोभित करण्यात येणार आहे. दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं डिकमलची पूजा आणि प्रज्वलन मनोभावे केलं जातं. या डिकमलला ऐतिहासिक महत्त्व आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्याला तिथे समोर दिसलं पाहिजे, सिद्धेश्वर महाराजांचा देऊळ दिसतोय. तर नक्कीच ह्या स्मार्ट सिटीमध्ये हा पूर्ण प्रभाग आपला स्मार्ट सिटीमध्ये आहे. नक्कीच या ठिकाणी विचार करू आणि तशा प्रस्तावसुद्धा तुम्ही या ठिकाणी दिलेले. मागच्या वेळेस काही ठराव झालेले त्याची कागदपत्र आम्हाला जर सोपवली तर नक्कीच काय काम करायचं आम्ही प्रयत्न या ठिकाणी करूया. तर एक स्मार्ट सिटी होत असताना तुमचा सर्वांचा सहभाग सर्वांचं असणं खूप गरजेचं आहे. प्रास्ताविक चर्मकार समाज डिकमल स्मारक समितीचे विठ्ठल भनमारे यांनी केलं. डिकमल परिसरातील अतिक्रमणं हटवण्यात यावीत तसंच परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याची मागणी भनमारे यांनी यावेळी केली. सोलापूर हे शहर सर्व समाज बांधवाला सिद्धेश्वर समिती मंदिर समितीतर्फे सिद्धेश्वर देवस्थानतर्फे सर्व समाज बांधवाला मान सन्मान दिलेला आहे. त्यामध्ये डोर आणि चांभार समाजाला हा डिकमल आहे. या ठिकाणी चर्मकार चांभार समाजासाठी आहे आणि शेजारी ढोर समाजासाठी आहे. सर्व जातीचा समावेशक असं काम सिद्धेश्वर मंदिर समितीच्या वतीने सिद्धेश्वर देवस्थानाच्या वतीने होतं आहे. पण अनेक दिवसापासून आमची मागणी आहे की गेल्या वर्षी तात्कालीन पक्षनेते यांनी हे 12 लाख रुपये ह्या सुशोभीकरणासाठी मंजूर केले होते. केवळ ह्या भागामध्ये राहणारे आमचे इथले मालक आहेत ज्या जागेचे पोटभाडकरे म्हणून चाचांना पर्यायी जागा जर दिलं जे गायन कॉलेजजवळ त्यांना पर्याय व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी त्यांना जर ऐकवर करून जर दिलं तर ते इथनं सोडायला तयार आहेत. त्यांचं आणि कारण त्यांचा ठराव आहे सगळं झालेलं आहे, फक्त त्यांना ऐकवर करून जर दिलं तर होऊन जाईल. या प्रसंगी श्रीकांत कांबळे, सोपान थोरात, राघवेंद्र चाबुकस्वार, प्रभाकर शिंदे, भागवत दळवी, सरफराज कांबळे, मल्लिकार्जुन दीक्षित, चंद्रकांत मगरुमखाने, संतोष कांबळे, सूर्यकांत वनकडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे यांनी केलं. शहराध्यक्ष सुनील धुळगुंडे यांनी आभार मानले.